नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण सिंह राशीमधील नक्षत्र मघा याची माहिती घेणार आहोत. या नक्षत्रावर केतूचा प्रभाव असतो, त्याचप्रमाणे राशीस्वामी आहे रवी, त्याचासुद्धा प्रभाव असतो, आणि याची देवता आहे पितर म्हणजेच पितृ, आणि या नक्षत्राचं नामाक्षर आहे मा, मी, मू आणि मे. मंडळी, या नक्षत्राचं गण आहे राक्षस. या नक्षत्राच्या जातक पितरांचा विशेष आशीर्वाद असतो या जातकांना असं म्हटलं जातं, आणि म्हणूनच या जातकांनी नेहमी आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करावी. यश मिळण्यास निश्चित चांगली मदत होते. या पितृदेवतेचा मंत्र आहे ओम पितृदेवताय नमहा. हा रोज कोणत्याही वेळी म्हणावा. विशेष करून दर अमावास्येला पितरांचं स्मरण करून हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा करून आपल्या एखाद्या कामामध्ये सतत अडचण येत असल्यास त्यामध्ये यश मिळण्याकरता अगदी मनापासून आपल्या पितरांना प्रार्थना करावी, ती निश्चित पूर्णत्वाला जाते. तसेच या दिवशी पितरांच्या प्रीत्यर्थ त्यांना शांती मिळावी, त्यांना शक्ती मिळावी, त्यांना मुक्ती मिळावी, यासाठी अवश्य योग्य असे दानधर्मसुद्धा या मंडळींनी करावेत. मंडळी, परंतु या नक्षत्रामधील ज्या व्यक्ती आपल्या पितरांच्या प्रती कोणत्याही पद्धतीने आदरभाव ठेवत नसतील तर मात्र या नक्षत्राच्या जातकांना प्रचंड त्रास होताना दिसतो. मंडळी, अजून एक सुंदर अनुभव या जातकांना येतो, आणि तो म्हणजे जातकांना आपल्या आईकडून किंवा आपल्या वडिलांकडून वडिलोपार्जित धनसंपत्ती मिळण्याचा योग अगदी हमखासपणे असतो, परंतु हा योग त्यांच्या मृत्यूच्या पश्चातच मिळतो. असा योग मेष राशीमधील नक्षत्र अश्विनीमध्ये असलेल्या जातकांनासुद्धा असतो, परंतु तो योग मात्र त्यांच्या आईवडिलांच्या हयातीमध्ये मिळतो, आणि यांना मात्र आईवडिलांच्या नंतर मिळतो. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना अशा विविध मुद्द्यांची माहिती, शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, आमचे व्हिडिओ वेळच्या वेळी पाहण्याकरता, एकही व्हिडिओ न चुकण्याकरता बाजूला दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया सिंह राशीमधील नक्षत्र मघा याची काय गुणवैशिष्ट्य आहेत त्याबद्दलची. हे 10वं नक्षत्र आहे. या नक्षत्राचं चिन्ह आहे राजसिंहासन. या राशीचे गुणधर्म आणि हे चिन्ह या दोघांचाही प्रभाव जातकावरती पडलेला निश्चितपणे त्याच्या राजसी गुणधर्मावरून आपल्याला दिसून येतो. केतूच्या प्रभावाखाली हे नक्षत्र येतं. केतू हा मोक्षाचा कालग्रह मानला जातो, आणि त्याचा संबंध भूतकाळाशी, जन्ममरणाशी यांच्याशी सुद्धा जोडला जातो, आणि म्हणूनच या नक्षत्रामध्ये जन्मलेला जातक अगदी लहानपणापासून आत्मज्ञानी असलेला आपल्याला जाणवतो. यांना आत्मबोध होताना दिसून येतो. सूर्याच्या प्रभावामुळे ही मंडळी आत्मविश्वासपूर्ण, तेजस्वी भासतात आणि असतातसुद्धा. धार्मिकपणासुद्धा यांच्यामध्ये चांगलाच भरलेला असतो. स्वभावाने ही मंडळी जिद्दी असतात, त्याचबरोबर निर्भीड, साहसी, मार्गदर्शक असतात, तर काही प्रमाणामध्ये अहंकारीसुद्धा असतात. त्यामुळे यांच्याकडून जबरदस्तीने किंवा ऑर्डर देऊन कुठलंही काम करवून घेता येत नाही, परंतु यांच्यावर जर आपण गोड बोललो तर मात्र आपण काम करून घेण्यात यशस्वी ठरतो, आणि हाच खरा आपला शहाणपणा असतो. कोणतंही काम ही मंडळी अगदी मन लावून अगदी व्यवस्थित करतात. यांच्या कामामध्ये सफाई असते, व्यवस्थितपणा असतो. या नक्षत्राचा गण राक्षस असल्यामुळे स्वभावामध्ये काही प्रमाणामध्ये तामसीपणासुद्धा असतो. बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह असतात, शॉर्ट टेम्पर असतात, क्षुल्लक कारणावरून लगेच रागावतात. नवीन व्यक्तींबरोबर लगेच मिळवून मिसळून घेण्यातसुद्धा यांना बराच वेळ लागतो, कारण यांचा स्वभाव हा इतरांपेक्षा जरा वेगळा असतो. अन्याय आणि खोटं यांना बिलकुल चालत नाही. स्वतःसुद्धा दुसऱ्यावर अन्याय होईल असं वागत नाहीत, आणि खोटंसुद्धा बोलत नाहीत. समाजामध्ये मानसन्मान, मोठेपणा यांना यांच्या कार्यामुळे मिळतो, किंबहुना तो मिळवण्यासाठीच यांचा जन्म असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यांना नेहमी हसतमुख राहायला आवडतं. ज्या ठिकाणी जातील तिथे आपला शिक्का, आपली छाप अवश्य सोडतात. वकील, न्यायाधीश, सरकारी अधिकारी, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रामधील काम, उच्चपद या मंडळींना सहज मिळताना दिसतं. केतूचा प्रभाव असल्यामुळे मंत्र, तंत्र, जादू, ज्योतिष, वास्तू
आर्किओलॉजी म्हणजे इतिहासतज्ज्ञ, पुरातनतत्व या क्षेत्रामध्ये सुद्धा यांना खूप चांगली गती असते. मॅनेजमेंट एच आरसारख्या कामात सुद्धा यांना चांगलं यश मिळतं. तसेच यांना कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला वाव असतो आणि म्हणूनच सिनेमा, नाटक यामध्ये कलाकार म्हणूनसुद्धा यशस्वी होतात. रवी आणि केतूच्या प्रभावामुळे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा ही मंडळी काम करू शकतात. मंडळी, ही होती मघा नक्षत्राची माहिती. पुढील भागामध्ये आपण सिंह राशीमधलं पूर्वा नक्षत्राची, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राची माहिती घेणार आहोत. मंडळी, आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. काळजी घ्या, आनंदात रहा, सुखात रहा आणि आरोग्यवान रहा. कळावे लोबाय असावा. धन्यवाद.